नमस्कार, रयत सेवक सच्चिदानंद झावरे सर या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी व्हिडिओच्या खाली असणाऱ्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा, ज्यामुळे मला अधिकाधिक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. सबस्क्राईब बटणाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल या बटणास क्लिक करा, ज्यामुळे आपणास मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध होतील. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक या बटणाला क्लिक करा. व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. शेअर या बटणावर क्लिक करून व्हिडिओबद्दल किंवा चॅनलबद्दल काही कमेंट करावायचे असेल तर आपण या कमेंटच्या पुढे असणाऱ्या ह्या बटणांना क्लिक करून आपली कमेंट त्या ठिकाणी नोंदवा. धन्यवाद. चला तर मग आज पाहूया आपला नवीन व्हिडिओ. आता छेदणारी वर्तुळे कशी दाखवणार आपण हे आपल्या सर्वांना माहिती, आणि ती किती बिंदू छेदू शकतात? दोन बिंदू. मग आता व्याख्या तुम्हाला करता येईल. तुम्ही व्याख्या करायची, मी फक्त आकृती काढणार आहे. ओ केंद्र आणि ई केंद्र ही दोन वर्तुळे आहेत. ही दोन वर्तुळे परस्परांना छेदताय म्हणून त्यांना छेदणारी वर्तुळे म्हणतो. इंटरसेक्ट. किती बिंदू छेदतात? दोन बिंदू छेद. म्हणजे ओनली वन ऐवजी काय म्हणायचं? टू. इंटरसेक्टिंग two points. If two circles intersecting each other in two distinct points, then the circles are called intersecting circle. जेव्हा दोन वर्तुळे परस्परांना दोन भिन्न बिंदूत छेदत असतील तर त्यांना इंटरसेक्ट छेदणारी वर्तुळे किंवा छेदक वर्तुळे असे म्हणतात.